बी पी सी एल राष्ट्रीय प्रकल्प भेंडखळ येथे कार्यरत असून येथील ग्रामस्थांनी आपल्या पिकत्या जमिनी कवडीमोल भावाने बी पी सी एल प्रकल्पाला दिल्या शेतजमिनीच्या बदल्यात शेतकऱ्यांना नोकरी देण्याचे आश्वासनही कंपनी प्रशासनाने शेतकऱ्यांना दिले होते मात्र भेंडखळ येथील प्रकल्पग्रस्त अविनाश रमण ठाकूर यांना तीस ते पस्तीस वर्ष झाले तरीही नोकरीत सामावून घेण्यात आलेले नाही त्यामुळे अविनाश ठाकूर यांनी कंपनी गेटसमोरच रविवारीपासून अमरण उपोषण सुरू केले आहे या उपोषणाला भेंडखळ ग्रामस्थ मंडळ भारतीय जनता पक्षाचे मिलिंद पाटील भारत मुक्ती मोर्चाचे रायगड जिल्हा अध्यक्ष ज्ञानोबा सूर्यवंशी बहुजन क्रांती मोर्चाचे रायगड जिल्हा अध्यक्ष मनोज रामधरणे राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे रायगड जिल्हा अध्यक्ष धर्मपाल जाधव राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चाचे रायगड जिल्हा अध्यक्ष जंग बहादूर चौधरी बहुजन मुक्ती पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष अध्यक्ष प्रवीण पाटील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उरण तालुका उपाध्यक्ष शिवाजी ठाकूर छत्रपती क्रांती सेनेचे से रायगड जिल्हा अध्यक्ष श्रेयस मस्कर वारकरी संप्रदायाचे प्रभाकर ठाकूर आदी विविध संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे